पारनेर तालुक्यातील तलाठी व महसूल कर्मचारी यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधामध्ये सुरू केलेल्या कामबंद आंदोलनामुळे राळेगण थेरपाळ येथील सरपंच पंकज कारखिले यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज दिनांक 30 ऑगस्ट पासून सर्व शेतकरी व ग्रामस्थांना सोबत घेऊन भजन आंदोलनाला सुरुवात केली आहे. जर तलाठी 30 ऑगस्ट पासून कामावर हजर झाले नाहीत तर आम्ही शेतकरी व ग्रामस्थांसह भजन आंदोलन सुरू करण्याचा इशारा राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले यांनी दिला होता. तलाठी व महसूलच्या कर्मचाऱ्यांनी कुणालाही कल्पना न देता काम बंद केल्यामुळे शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांची आतोनात नुकसान होऊ लागले आहे. अशा बेफिकीर तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच कारखिले व ग्रामस्थ करताना दिसत आहेत. ठरल्याप्रमाणे आजपासून भजन आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.